संस्था चालकाच्या मुलीनं शाळेतल्या शिक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. महत्वाचं म्हणजे शाळेच्या आवारात चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोरच हा प्रकार घडलाय. संस्थेच्या अंतर्गत वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. दरम्यान शिक्षकाला मारहाण करणाऱ्या तरुणीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही दृश्य पाहून धक्का बसणार नसेल तरच नवल. शाळेतील छोटी छोटी मुलं हे सगळं पाहून कावरी बावरी झाली आहेत. शाळेमध्ये नेमकं चाललंय काय कुणालाच कळत नाहीये. मात्र जे काही घडलंय ते अतिशय गंभीर आहे. विश्रांत वाडीतील जनता विद्यालयात घडलेली ही घटना आहे. शाळेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही हा प्रकार कैद झालाय. या घटनेत ज्यांना मारहाण होताना दिसतेय ते या शाळेतील तासिका तत्वावरील शिक्षक आहेत. ते या शाळेचे माजी विद्यार्थी देखील आहेत. गणेश पाटील असं त्यांचं नाव आहे. तर मारहाण करणारी तरुणी संस्था चालकाची मुलगी आहे. तिचं नाव सपना रणनवरे असं आहे. सोमवारी शाळा सुरू असताना शाळेचे विद्यार्थी पालक तसंच कर्मचाऱ्यांसमोर गणेश पाटील यांना अक्षरशः चपलेनं मारहाण करण्यात आली. गणेश पाटील यांनी संस्थेतील गैरकारभाराविरोधात तक्रार केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्याप्रमाणे एकेकाला टार्गेट केलं त्याप्रमाणे माझ्यावर देखील टार्गेट केलं आणि माझ्यावर सपना रणवरे, तिची आई सुरेखा रणवरे, एजय रणवरे यांनी पाठलाग करून माझ्यावर खुनी हल्ला, प्राणघातक हल्ला केला. यांचा इन्कम सोर्स जो आहे तो बंद झाला आणि म्हणून जे मसल पॉवरने दहशतीने एवढे दिवस राज्य करत होते ते त्यांना कुठंतरी कायद्याच्या तक्रारींमुळे किंवा चॅरिटीच्या तक्रारींमुळे अडथळा निर्माण झाला. म्हणून या तीन पोरांना लक्ष केलं, मला लक्ष केलं, आता माझ्याबरोबर माझ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लक्ष केलेलं आहे. संस्था चालकांनी मात्र हे आरोप फेटाळले. गणेश पाटील या शिक्षकानेच आपल्याला शाळेत येण्यास मज्जाव करत मारहाण केल्याचा आरोप त्यांची मुलगी सपना रणनवरे यांनी केलाय. शिक्षक आहे ना, त्यांनी शिक्षकच कारण त्यांनी जाऊन डायरेक्ट त्यांना दमदाटी तुम्ही यायचं नाही काय नाही आणि आरबाच्या भाषेत नाही का त्यांना शिवीगाळ बिवीगाळ केली आणि अंगावर धावून गेला मुलीच्या अंगावर धावून गेलं तिला नाही का मारण्यासाठी मुलीच्या अंगावर धावून गेला. तर मुलीने मग डायरेक्ट सेल्फ डिफेन्स मध्ये चप्पल काढली आणि मारायला सुरुवात केली तिथे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी संबंधित तरुणी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. खरं तर हा संस्थाचालक विरुद्ध शाळा प्रशासन असा वाद आहे. मात्र त्याला असं ओंगळवाणं रूप आल्यानं चिंता व्यक्त होत आहे. शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात घडलेला हा प्रकार निश्चितच शिक्षण क्षेत्राची लाच काढणार आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.